नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत, ते पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 400 पदांची भरती निघालेली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर प्रथमदा आले असाल तर आमच्याला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून मी कुठली नोकरी माहितीचा व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल। तर सुरू करूया जाहिरातीबद्दलची माहिती। तर पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 400 पदांची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण 5 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर आता आपण पाहणार आहोत हे 5 प्रकारची पदे कुठले आहे आणि त्याची पात्रता काय मागितली आहे। तर पहिली पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी, याच्या एकूण 50 जागा आहे आणि याची पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदे म्हणजे MBBS। दुसरी पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी, याची एकूण 50 जागा आहे आणि याची पात्रता आहे शासन मान्य विद्यापीठाची किंवा संस्थेची आयुर्वेद शाखेची पदवी म्हणजे BA MS। नंतर तिसरी पोस्ट आहे परिचारिका ANM ची, याची एकूण 100 जागा आहे आणि याची पात्रता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजे 10वी उत्तीर्ण आणि सोबतच शासन मान्यताप्राप्त संस्थेची ANM अभ्यासक्रम पूर्ण आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे, याच्या एकूण 100 जागा आहेत। चौथी पोस्ट आहे परिचारिका किंवा नर्सिंग ऑर्डरली, याचे एकूण पण 100 जागा आहेत आणि याची पात्रता आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण किंवा MSCIT कोर्स उत्तीर्ण आवश्यक, म्हणजे याला MSCIT पण मागितलेलं आहे, याच्या एकूण 100 जागा आहेत। शेवटची पोस्ट आहे IIT, याच्या पण 100 जागा आहे, याची पात्रता आहे फक्त 8वी उत्तीर्ण आणि या सर्व पोस्टला तुम्हाला जर अनुभव जर असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य मिळणार, अनुभवाची गरज नाही पण असल्यास प्राधान्य मिळेल। तर अशा प्रकारे 5 प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहेत आणि त्याची पात्रता दिलेली आहे। तर हे लक्षात ठेवायचं, ही जी भरती आहे ही फक्त तुमची कंत्राटी पद्धतीने होणार आहे, म्हणजे काही महिन्यापुरत्याच तुमची नियुक्ती केल्या जाईल, हे लक्षात ठेवायचं। परमनंट जॉब नसून ते कंत्राटी पद्धतीने तुमची नियुक्ती करण्यात येणार आहे। तर याची जी वयोमर्यादा मागितल्या 25 मार्च 2021 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत, म्हणजे ओपन कॅटेगरीचे उमेदवार त्यांना 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणि मागासवर्गीय जे उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक म्हणजे त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत, ही वयोमर्यादा तुमची 25 मार्च 2021 नुसार ग्राह्य धरल्या। तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला हा अर्ज कसा भरायचा आहे, म्हणजे हा अर्ज कसा सादर करायचा आहे। तर तुम्हाला जर हा अर्ज भरायचा असेल तर पहा, वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांनी अनुक्रमांक 1 ते 3 म्हणजे 1, 2, 3 या पदाकरिता 31 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आणि 4-5 या पदासाठी 1 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत याचा पत्ता दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य कार्यालय 3रा मजला पुणे महानगरपालिका मुख्य इमारत शिवाजीनगर पुणे 41-10-05 येथे अर्जाचा एक नमुना दिलेला आहे। हा अर्ज तुम्हाला कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहावं लागेल। तर तुम्हाला 1 ते 3 पदासाठी जर अर्ज भरायचा असेल तर 31 मार्चला आणि 4 आणि 5 यासाठी जर अर्ज भरायचा असेल, पदासाठी अर्ज भरायचा असेल तर 1 एप्रिलला तुम्हाला या पत्त्यावर जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला हजर राहावं लागेल। सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्रे जे आहे ते तुम्हाला अटेस्टेड करावे लागेल आणि सर्व कागदपत्रासह हजर राहावं लागेल। ह्या पहा, तर असा अर्ज दिलेला आहे, तुम्ही हा अर्ज डाउनलोड करायला लागेल, हा डाउनलोड करून अर्ज भरायचा आहे आणि याला जे आवश्यक कागदपत्रे आहे हे तुम्हाला सोबत जमा करावे लागेल, ठीक आहे। हे तुम्हाला असा अर्ज दिलेला आहे, हा अर्ज संपूर्ण डाउनलोड करायचा आणि दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेत वेळेत हजर राहावं लागेल। पत क्रमांक 1 आणि 3ला 31 मार्चला आणि पत क्रमांक 4 आणि 5ला 1 एप्रिलला हजर राहावे लागेल। पत्ता दिलेला आहे यावर, हा पत्ता तुम्ही बरोबर वाचायचा। तर एवढं लक्षात ठेवायचं, हा जो अर्ज आहे हा तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर सादर करावा लागेल, तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज भरायचा आहे त्या पदानुसार तारखेवर हजर राहून तो अर्ज तुम्हाला सादर करावा लागेल। तर अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला या जाहिरातीबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली मी वेबसाईटची लिंक देणार आहोत, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता किंवा मला व्हॉट्सअपला SMS करायचा, मी संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देईन। व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।